भारतात सर्व क्षेत्रात प्रगती झाली. आज कुणाचं नुकसान झालं काय झालं नाही हे अगदी सहजगत्या दिसण्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत वर्षातनं प्रत्येक दिवस तो संकटात काढतो आहे. सारे राजकीय नेते हे मागणी करतात, हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. मी त्यांच्या भावनांची सहमत आहे, परंतु दुर्दैव असं आहे की या देशामध्ये हे सगळं शेतकरी भिकारी आहे का? त्याला भीक दिली जाते आहे का? त्याचा शेतमालाचा भाव न मिळाल्यामुळे तो आज याचक बनलेला आहे. त्याला ह्या मदतीची गरज का पडली आहे? तर फक्त त्याला भिकारी बनवल्यामुळे, कारण त्याचा माल स्वस्तात लुटायचा, स्वस्तात लोकांना दिवाळीत हे वाटतोय ते वाटतं दाखवायचं आणि राजकारण करायचं. मी कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात बोलत नाही आहे, पण हे चित्र बदललं पाहिजे. आणि पैसे खाण्याची प्रवृत्ती जी आहे, जी पीक विमा कंपन्या आहेत, हजारो कोटी रुपये ते खाऊन राहिले. मी तर म्हणतो की सरकारने हे जे पैसे आहेत, जेवढे पीक विमा कंपनी व शेतकऱ्यांच्या योजनांवर आहेत, तेवढे सगळे एकत्र करावेत आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ नेमणूक करावं. तुमच्याकडे कोणी भीक मागणार नाही आणि नुकसान भरपाई मागणार नाही. माझी विनंती आहे, ना त्या मंत्र्यांचा अभ्यास आहे, ना मागणी करणाऱ्यांचा अभ्यास आहे. साऱ्यांचं राजकारण आहे, पण मरतोय माझा बळीराजा, त्याच्यासाठी कुठंतरी कायमस्वरूपी एक व्यवस्था असावी. रोज काही झालं याचक म्हणून दाराशी जाण्याची पाळी येऊ नये, हीच आमची इच्छा आहे.